जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे। या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास करतात। पापमोचणी या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे। आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते। यंदा 5 एप्रिल रोजी पापमोचणी एकादशी आहे। त्यानिमित्ताने दिलेले उपाय करा आणि पापमुक्त होण्याचा प्रयत्न करा। पापमोचणी एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते। एका वर्षात 24 एकादशी असतात। सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे। जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असेही या एकादशीचे प्रयोजन असेल। त्या दृष्टीने आपणही या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेऊ। एकादशी कोणतीही असो, त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे। त्यानुसार एकादशीचा उपास करून सकाळी अंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करणे अपेक्षित असते। या दिवशी भगवान विष्णूंना दुधाचा, पाण्याचा, पंचामृताचा किंवा 1000 तुळशीच्या पानांचा अभिषेक करता येतो। अभिषेकाच्या वेळी ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा, ज्यामुळे विष्णू कृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होते। या वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार 4 एप्रिल रोजी दुपारी 4:16 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार 5 एप्रिल रोजी दुपारी 1:28 संपेल। पुण्यतिथी लक्षात घेऊन 5 एप्रिल रोजीच हे व्रत केले जाईल। ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करावे। यासोबतच देवघर, स्वयंपाक घर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूचे फूल वाहावे। असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, तसेच तुमच्या घरातून आर्थिक समस्या कमी होतील, तसेच ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ चिंतेत होता ते कामही पूर्ण होईल। पापमोचणी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत पूजा करावी, तसेच 9 वातींचा दिवा लावावा, जेणेकरून आपल्यात पाप संपुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल। यानंतर देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्री हरी स्तोत्राचे पठण करा। असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। उपास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात, त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते। त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते। पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला। यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भात पडला। असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती। तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला, तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते, म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही। एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते। मनोभावे हे व्रत केल्याने मनशांतीसह सर्व इच्छा पूर्ण होतात। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।